श्री सद्गुरवे ओम श्री धन्वंतरे नमः। हृदय म्हणजे काय की आपले सर्व व्यवहार आपल्याला माणसाशिवाय बरं वाटेल का? आपल्या आजूबाजूला चार माणसं पाहिजेत, कुटुंब मोठं पाहिजे, म्हणजे लोकांना एकटं राहायचं असतं, परंतु मग एकटं राहायचं आणि सारखं रोज क्लब मध्ये जायचं, सारखे कुठली तरी फंक्शन करायची, कारण आपण मनुष्य जो आहे तो माणसाला स्वतःला आजूबाजूला माणसं आणि प्रेम व्यक्त करायला साधन हा मनुष्यच आहे, ते असल्याशिवाय आपल्याला जीवनच चालणार नाही, आपलं खराब होऊन सगळं खलास होऊन जाईल। आणि त्याचा सर्वाचा केंद्रबिंदू कुठे आहे? तर हृदय। म्हणजे आपली जी सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, मानसिक आपलं समाधान, आत्मिक समाधान आणि आपल्याला जीवनात जगण्यासारखं वाटावं की आम्हाला जगायचंय, या सर्वाचा केंद्रबिंदू कुठे आहे? हृदयामध्ये। हृदय जर नसलं म्हणजे फिजिकल हृदय आणि मानसिक हृदय हे एकाच ठिकाणी आहेत, ते जर दोन्ही नीट काम केली नाही तर आपल्याला हृदय विकार होऊ शकतो। आणि सर्वात जास्त सारखे जे आघात, एकलकोंडेपणा, अहंकार दुखवण्याची सारखी, म्हणजे अहंकार आधी आपण जोपासायचा मग तो दुखवला जातो, जोपासलाच नाही तर दुखवणार कुठनं? तेव्हा अशा तऱ्हेने आपल्याला हृदय विकाराचा विचार करत असताना पहिल्यांदा हा एक छोटा विचार आहे की आपलं हृदय जे आहे ते प्रेमाचं साधन आहे। तुम्ही जोपर्यंत मनुष्याची, लोकांची घृणा कराल, सारखी लोकांवरती निंदा टीका करायची, सरकारवर करतो, लोकांवर करतो, प्रत्येक शाळा असली तर आपल्याला कधीच आवडत नाही, आपण म्हणतो असं तसं तसं तसं, हृदय खराब होईल बरं। हृदयाला ॲप्रिसिएशनची खूप आवश्यकता आहे, म्हणून आपले पूर्वज काय करायचे की देवाच्या आरत्या ॲप्रिशिएट करणं, की सुंदर ते रूप उभे विटेवरी, सारखं सर्व गोष्टी, बागेतली फुलं सुंदर आहेत त्याचा विचार करायचा, आजूबाजूच्या सर्व समृद्धीचा विचार करायचा। जोपर्यंत तुम्ही एकसारखे निंदा नालस्ती करणार तोपर्यंत हृदय विकाराची तयारी होती असं लक्षात ठेवायचं। तुम्ही म्हणाल याचा काय संबंध, आजपर्यंत तर डॉक्टर्स असं काहीच म्हणत नाही, डॉक्टरांना हृदयविकार बरा नाही करायचा आहे, त्यांना हृदयविकारात झालं रे झालं तर ऑपरेशन, झालं रे झालं तर अमुक एक गोळी। हृदयविकार मुंबईत आता नव्या मुंबईची काय जी असेल पद्धत त्याप्रमाणे, मला माहिती नाही आहे पण वैज्ञानिकांनी त्याचं तयार केलं असेल गणित की 2015 साली या ठिकाणी किती हार्टचे पेशंट असतील आणि किती औषधं आपल्याला बनवायची आहेत, कारण त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे, त्यांना तुम्हाला हृदयविकार होऊ नये। आणि आधी पहिल्यांदा एस्टिजन टाइम्स यूज नाही, एक वेळच्या वेळेला घेतलेला इलाज आहे, त्याच्याने पुढचं सगळं आपलं टळू शकतं जे काय आकृत आहे ते। तर तुम्ही आधी हृदयविकार होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायचा आणि मग झाल्यानंतर तो काय विकार आहे ना, कसा बरा करायचा त्याची योजना करायची। आणि त्यासाठी म्हणून मी या बाजूनी सुरुवात केली की हृदयविकारासाठी तुम्हाला थोडंसं काय म्हणूया, आपण मोठ्या मनाचा मनुष्य म्हणतो ना, ते मन मोठं लहान नसतं, मन तर एवढं मोठं आहे की हनुमंताची ज्यावेळेला रामदास स्वामींनी तुलना केली तेव्हा ते म्हणे मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे, मन तर सर्व विश्व व्यापून राहील एवढं मोठं आहे। तेव्हा लहान मनाची माणसं म्हणजे लहान हृदयाची, म्हणजे जरा काही झालं नुसतं पाठीमागे काहीतरी मागे आहे विंग आहे ती पडली, म्हणजे आमचा एक कार्यक्रम असा मी पाहिलेला आहे की विंग पडल्यामुळे जे दचकले तर दोघं जण नंतर आतमध्ये पाणी पायाला मसाज कर हे करते, एवढा एकदम धसका बसतो लोकांना की हार्ट एवढं छोटं की एक छोटासा आवाज झाला तर तुम्हाला सहन होत नाही, हार्ट एवढं छोटं की येऊन कोणीतरी सांगितलं की छत्री नाही आहे बाहेर आपली, धसका एकदम की बापरे कुठे गेली छत्री, ते काय पलीकडच्या नाक्याला ना आणू व दुसरी बघू, चोर सापडला तर बरं आहे नाही तर काही नाही। म्हणजे आपल्याला इतकं आपण लहान मनाचे म्हणतो तसे झालंय, काही देता येत नाही, कोणी वर्गणी मागायला आलं तर आपल्याला काहीतरी त्याला आपला विचार करून की हे काही चांगल्या कामाची वर्गणी ती आपल्याला देता येत नाही, काहीही मुळी करताच येत नाही, किंवा आपण ज्याला आपण निखळ प्रेम म्हणतो ते करता येत नाही, हे चांगलं नाही आहे हृदयविकारासाठी, हे चांगलं नाही, याच्याने हृदयविकार वाढतो। जोपर्यंत तुमची दानशीलता आहे, आपल्या सर्व शास्त्रांनी भारतीय परंपरेत दानाला एवढं महत्व दिलं, कारण काय की दानशीलता एवढी, कर्णाने स्वतःचं
कवच काढून देऊन टाकलं म्हणून त्याच्या हृदयात बाण मारून मारता आलं ना, तर एवढी दानशीलता जी आहे ती आपल्याला हृदय विकाराला प्रोटेक्शन असते, देण्याची प्रवृत्ती पाहिजे म्हणजे हृदय विकार कमीत कमी होतो. बरं, आता आपण भौतिक हृदय जे या ठिकाणी अवयव जो आहे हृदय त्याच्याकडे जर वळलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हृदय विकारात सर्वात जास्तीत जास्त हृदय विकार का होतोय किंवा कुठला आहे. मधुमेह नाहीये, लक्षात घ्या. मधुमेह असला तर जाड रक्त होतं म्हणजे ते रक्त जात नाही तिथपर्यंत आणि आपल्या ज्या धमल्या आहेत त्या कडक होतात, पण त्या कडक झाल्यामुळे त्याच्यातून ब्लॉक होण्याला सुरुवात होते किंवा ती त्याची लवचिकता कमी झाली की रक्तप्रवाह कमी हार्टला पोचतो म्हणजे त्याच्याने हार्टविकार होतो. मेंदूपर्यंत जे रक्त जायला हवंय, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की हार्टचा रोगी असतो त्याच्या पाय नेहमी सुजलेले सापडतात, जास्तीत जास्त रक्तदाब असणाऱ्यांची पाय सुजलेले सापडतात. पायात का सूज येते, पायात पाणी का थांबतं, कारण हृदय पंप आहे, तर त्यांनी जे रक्त ओढून घ्यायचं वापरलेलं पाणी आणि मग ते शुद्ध करून पुन्हा शरीरभर पोचवायचं हे काम पूर्ण करू शकत नाही. आणि थेट पायापासूनचं रक्त ओढायचं सोपं नाही आहे, म्हणजे ते हार्टचा विकार झाला रे झाला की आपलं शरीरातलं रक्त जे सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन संपूर्ण बदलून जातं. तर आपल्याला आपला हार्टचा डायबिटीस झाला, ब्लड प्रेशर असलं की हा पंप नीट काम करत नाही किंवा रक्त जाड झाल्यामुळे काम करत नाही, त्यांचं नाही मी म्हणत, त्यांचा हृदय विकार आहे तो वेगळा आपण बघूया. सामान्यतः ज्या लोकांना तरीही हृदय विकार की मधुमेह नाही काही नाही आणि हृदय विकार झालाय तो का होत असावा, पुन्हा आहारावरती येणार. तुमच्या चुकीच्या आहारामुळे आपण अगदी उभ्या उभ्या भरभर जे लवकर खातो, 32 वेळा चावून खायचं म्हणतात, म्हणजे 32 वेळा अशासाठी की 32 दात आहेत म्हणून म्हणत असतील, मी म्हणेन 100 वेळा. म्हणजे अन्न हे नेहमी गिळावं का प्यावं, पाणी गिळावं आणि अन्न जे आहे ते आपल्याला गिळता आलं पाहिजे पाण्यासारखं. म्हणून असं म्हणायचं की पाणी सुद्धा चावून चावून सावकाश प्यावं. तर आपण आहार जो करतोय तो आधी चुकीचा आहार आणि उभ्या उभ्या घाईघाईमध्ये जेवतो, म्हणजे काय होतं की त्या अन्नातली जी इम्प्युरिटी आहे ती जात नाही बाहेर. मग आपण एक चूर्ण घेतलं आणि ते चूर्ण दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला शौचालय झाली तर तुम्हाला काय वाटतं साप झालं, साप होत नाही, चिकटा जो आहे तो पोटात राहून जातो, तो रक्तात ऍब्सॉर्ब झाला रे झाला की तो साठायला सुरुवात होते. यांनी घातलेला सगळा युरिया जो आहे तो एक्सेसिव्ह युरिया सगळा जो भाजीतनं आपल्या शरीरात आला, ते कण रेतीचेच कण ते ती रेतीचे एक प्रकारचे, ती काय तुटते विरघळते काही होत नाही, ते सरळ जाऊन शरीरामध्ये जिथे कमकुवतपणा असेल त्या ठिकाणी साठतात. मी हृदयाच्या धमन्यात साठला तर आपण हृदयविकार म्हणतो, फुफ्फुसामध्ये गेलं तर स्क्लेरोसिस, कुठलं तरी तिकडचं लंग्स फायब्रोसिस म्हणतो, लंग्स गुडघ्यामध्ये साठू शकतं, किडनीत स्टोन होऊ शकतो, पॅन्क्रियसमध्ये स्टोन होऊ शकतात, गॉलब्लॅडरमध्ये स्टोन होऊ शकतात, कुठेही त्याचे दगड होऊ शकतात, कारण ते आतमध्ये जे द्रव्य खाल्लं ते पचत नाही, विरघळत नाही आणि ते इतकं जड असतं ते पाण्याबरोबर बाहेर जात नाही. आत्ता जो प्रचार करतात ते की आयुर्वेदिक औषधामध्ये पारा असतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पारा शरीरात राहू शकत नाही. रक्तामध्ये जो पारा वाढतोय तो कशाचा पारा, की आता जो बाहेर प्रदूषणातनं आलेला कार्बन किंवा प्रदूषणातनं आलेली जी हेवी मेटल्स आहेत ती शरीरात जाऊन रक्तामध्ये ती प्रपोर्शन त्याचं चेंज करतो आणि तो साठतो. म्हणजे काय, उद्या आम्ही आयुर्वेदाच्या औषधात जो पारा खातो, आता मी समजा गेली 40 वर्ष खात असेल नाना, तर आमची सगळी औषधं मी स्वतः आधी खाऊन पाहतोच, घरचंच म्हटल्यानंतर चांगली चांगली औषधं असतात आयुर्वेदात, खावी ती काय आम्हाला हरकत काय नाही, समजा खाल्ली कितीतरी पारा खाल्ला गेलेला आहे. आता उद्या मी जर तपासलं आणि ते म्हणले तुमच्या रक्तात पारा वाढलाय तर किती वाढला असेल, तर असा 0.01% वगैरे वाढतो तो काही असा, म्हणजे मी खाल्लेला पारा 1 किलो असेल तर तो शरीरामध्ये 0.00 मिलीग्रॅम एवढा उरला असेल, तो काही पारा शरीरात राहूच शकत नाही. हे लोक खोटा प्रचार करून राहिलेत की पारा हा विष्ठेवाटे बाहेर जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल सोनं जेवढ्या औषधात आहे ते कुठलंही सोनं शरीरात टिकत नाही, ते सगळं सोनं सूर्य ऊर्जा जी आहे त्याचं आकर्षण करून शरीराला फायदा करवतं, ऊर्जा वाढवतं कॅटलिक एजंट सारखं, आणि ते सोनं विष्ठेवाटे
बाहेर जातं. कुठलंही सोन्याचा एक कण, आता आम्ही सोन्याची खूप औषधं सगळी बनवतो, कारण सोन्याने हार्टचं दुखणं, डायबिटीसचं दुखणं, एड्स आहेत, कॅन्सर आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, सोन्याशिवाय बरेच होणार नाहीत. तर सोनं लागतंच आम्हाला, पण ते सोनं शरीरात राहत नाही. हे जे म्हणतात आहेत की शरीरात साठून राहील आणि मग त्रास होतो त्यामुळे सांभाळा, अत्यंत चुकीचं आहे. युरिया मात्र अत्यंत सगळा जो आहे तो शरीरात साठत राहतो आणि त्याचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला मधुमेह रक्तदाब नसला तरी चुकीचं भाज्या खाल्ल्या की ज्या म्हणजे सेंद्रिय नाही आहेत, असं सगळं अन्न जे आहे टिश्यू कल्चरनी एखादी वस्तू वाढवणं वेगळं आणि हायब्रीड करण्याची जी पद्धत निघाली की ज्यामध्ये त्या वनस्पतीचे गुणधर्म बदलले, त्यांनी ते गुणधर्म बदलल्यामुळे ती वनस्पती जी आहे तिचं शरीरातलं साम्य बदललं आणि त्या साम्यामुळे ज्या लोकांना काहीही इतर हिस्ट्री नसताना हार्ट अटॅक येतात त्यामध्ये अचानक शरीरामध्ये हार्ट बंद पडायला कळतं अटॅक आल्यानंतर की 100% ब्लॉक झालेत म्हणून. मग ते ब्लॉक कुठून आले, तर ते ब्लॉक सगळ्या अन्नातून आलेले ब्लॉक असतात. त्याच्या पाठोपाठ दुसरं कोणाला की काय होतं, वीर्यनाश करणाऱ्या वनस्पती आणि अन्न आपण भरमसाठ खातो त्यामुळे काय होतं की हार्टला जे ओझ पाहिजे ते मिळत नाही आणि इन्फार्क्ट होतात, म्हणजे अचानक हार्ट अटॅक येतो आणि मग नंतर 100% जे हार्टचा एरिया आहे त्यापैकी 5-10% जो मसल आहे हार्टचा जो एरिया आहे तो बाद होतो, म्हणजे त्याच्यात काम करत नाही यापुढे आणि मग त्याला म्हणतात की एक हार्ट अटॅक आणि इन्फार्क्ट झाला. तुम्हाला एक सांगून ठेवतो की ECG मध्ये फक्त इन्फार्क्ट झालेल्या हार्टचा जो आहे भाग तेवढाच कळणार आहे, किंवा रक्त पुरवठा कमी जास्त होतो तेवढंच कळणार आहे. ब्लॉक्स असले तर ते कळतीलच असं नाही, स्टेज टेस्ट केल्याशिवाय ते कळू शकत नाही. 2D-ECO नावाची टेस्ट असते, त्या प्रत्येक टेस्टच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगते, त्यामुळे जर तसं काही संभव नसला तर उगाच सगळ्या परीक्षा करून घेण्यात काही फायदाही नसतो त्याचा, की प्रत्येकाने जायचं सगळ्या परीक्षा करून. मला येतात रोगी 2D-ECO पण माझा आहे नॉर्मल आहे, म्हणजे केला कशाला, नॉर्मल आहे म्हणजे तसं काही लक्षणच नव्हतं तर 2D-ECO करायचा कशासाठी. तर हार्टची जी दुखणी आहे त्यामध्ये इन्फार्क्ट होणं आणि अचानक ब्लॉक होणं. दुसरं, ज्यांच्या शरीरात अतिमैथुनामुळे वीर्य कमी होऊन गेलं त्यांचं हृदय मोठं व्हायला सुरुवात करतं, किंवा अतिश्रम आणि अतिजागरण करणारे जे आहेत त्यांचं हृदय मोठं होतं, एनलार्जमेंट ऑफ हार्ट. तेव्हा हार्टच्या वेगवेगळ्या दुखण्यांपैकी ज्यांना कुठल्या तरी किडनी खराब आहे समजा, तर हार्ट हलके हलके खराब होणारच आहे. मधुमेह आहे तर किडनी खराब होणार आहे, हार्टही खराब होऊ शकतं. ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांची किडनी, मेंदूमध्ये इन्फार्क्ट होणं, रक्ताची गुठळी होणं हे सगळं होऊ शकतं. परंतु ज्यांना काही दुसरे रोग नाहीत त्यांनाही हृदयविकार जो आहे तो अन्नामधून येणाऱ्या विषद्रव्यांचा, अन्नामधून येणारी जी फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाईड खतं आहेत आणि पेस्टिसाईड आहेत त्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो.